कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी माननीय पंतप्रधान महोदयांनी काल 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर येऊन पुन्हा खरेदी करण्याची तयारी दाखवली होती. तर ही खरी बाब चुकीची आहे. कोणी घाबरून जाण्याची गरज नाही. आपल्याला ज्या जीवनावश्यक वस्तू लागतात, अन्नधान्य आहेत, किराणाचा माल आहे, फळे आहेत, भाजीपाले आहेत, मांस आहेत, अंडी आहेत, मासे आहेत, त्याचबरोबर औषधं आहेत, ही सर्व दुकानं आपल्याला सुरू राहतात. आणि त्याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात गर्दी करून जो काही आपण ह्या लॉकडाऊनचं जो काही मूळ उद्देशच त्याला कुठंतरी आपण बाधा आणतो का, हे एक मोठा प्रश्न त्याच्यामुळे उपस्थित होतो. मी नागरिकांना नम्र आवाहन करतो, आपल्याला ज्या लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या आपल्याला सर्वपणे सुरळीतपणे मिळतील याच्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन पूर्ण त्याच्यासाठी तयारी करत आहे. त्याच्याशिवाय आता आम्ही पूर्ण असं नियोजन केलेलं आहे की शहरी भागामधले जे दुकानदार आहेत, जे किराणा माल दुकानदार आहेत, औषध दुकानदार आहेत, फळे विक्रेते आहेत, यांची सर्वांची यादी करायला सुरुवात केलेली आहे. आणि ह्या यादी करून आपल्याला ती आपल्या सोसायटीपर्यंत, आपल्या भागापर्यंत ती पोहोचवली जाईल. आणि आपण त्या यादीच्या आधारे आपल्याला जो काय माल लागतो तो दुकानदाराकडे त्याची मागणी नोंदवावी, त्याच्या आधारे दुकानदार आपल्याला आपल्या घरपोच ही सेवा दिली जाईल. भाजीपाल्यांच्या बाबत आपल्याला जे काही हातगाडीवर आपल्या येत आहेत, शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात हातगाडी धारक आहेत, त्यांच्यामार्फत हा भाजीपाला आपल्या सोसायटीपर्यंत, आपल्या क्षेत्रापर्यंत येण्याची व्यवस्था याच्यामध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्याला जे काही रस्त्यावर येऊन आपल्याला भाजीपाला किंवा बाजारातून भाजीपाला घ्यावा लागतो तेही आपल्याला टळेल. त्याशिवाय जर आपल्याला खरोखर गरजच पडली आपल्याला बाजारात जायची, तर कमीत कमी 2 ग्राहकांमध्ये 3 फुटाचं अंतर आपण ठेवलं पाहिजे. गर्दी काळाचं टाळावं. 2 भाजी विक्रेत्यांनी 15 ते 20 फुटाचं अंतर दोघांमध्ये ठेवलं पाहिजे. आणि मग जी अनावश्यक गर्दी आहे तो आपण टाळू शकतो. याचा पुरेसा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. याच्यामध्ये या पुरवठ्यामध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाहीत हे मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो. त्याशिवाय जे काही आपण स्वस्त धान्य दुकानदारांना ज्यांना धान्य देतो, एप्रिल महिन्याची उचल ऑलरेडी आपण आता सुरू झालेली आहे, त्याच्याचबरोबर मे आणि जून या दोन्ही महिन्याचं धान्य आपल्याला स्वस्त धान्य दुकान जे सिधापत्रिका धारक आहे त्यांना मिळणार आहे. त्यामुळे वारंवार आपल्याला जे दुकानावर यावं लागणार आहे तेही बाब आपली टळेल. जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची अफवांवर आपण विश्वास ठेवू नये. पुरेसे साठे इथं उपलब्ध आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याबरोबर त्याचा आपल्याला पुरेसं त्याच्यावर नियंत्रण आपण ठेवलेलं आहे. आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाहीत हे मी आपल्याला या निमित्ताने नम्रपणे आपल्याला सांगतो. यासाठी आपण सहकार्य करावं. असंच सहकार्य आपण पुढे ठेवून आपल्या जिल्ह्यामधले सर्व नागरिकांचं आरोग्य आपण सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करू, एवढंच मी या निमित्ताने आपल्याला आवाहन करतो.